Halo. Cek. Halo. Lah thoda sa awaz wadwa jana monitor. Dikhay jana. Thoda sa awaz jana. Halo. Baka mitrano. Ya thikani punna ekda upasthit majha tamam bhai baba shikshakanna Rajesh Bolta dusra bhayita shahiri manacha musra manacha musra manacha musra baka mitrano. तुम्ही सर्वच म्हणजे तुमचे आभार मनाला थोडी कमी सर कारण तुम्ही काय माझे चार पैसे से दिले करी तरी पण एवढा पाऊस पाण्याचं आम्ही बरोबर आहे ना लांब लांब लोक आले आहेत बरोबर आहे ना हां आता झापून झोपू का आता काय मोठ का हां आता रात्रभर केला आली रात्रभर किती जरी नाच केला तरी जरा डोक्यात काय गेला थोडक्यात मित्रांनो माझ्या सर्वांची करणार कारण तुळसणी म्हणजे काय जवळ गाव नाही हो मनाच नाव आहे तिथं आमची मंडळी आलेली आहे तुम्ही सर्वजण थांबला निश्चित तुमचा पैसा वसूल करणार थोडक्यात मित्रांनो बारी ठेवतो पण कशी ऐका हा तर तुम्ही बक्षीस आलेला आहे रामचंद्र भिकाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ सुजन शिंदे जावडे दलांच्या माध्यमातून 51 रुपयाचं पारितोषिकाने मनाचा वसूल करतो तसेच 101 रुपयाचं पारितोषिक आहे मनाचा वसूल करतो कोमल कुंदन भरणकर त्यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आहे मनाचा वसूल करतो तसेच रुद्र कुंदन भरणकर गाव श्री रत्नागिरी दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आहे कोंबडा आपल्याला चालवायचा 300 रुपयाचा पारितोषिक आहे मनाचा वसूल करतो आणि म्हणून बघा मित्रांनो मी गणपतीमध्ये भुवनसेनी माझा नवरात्रीमध्ये हा दुसरा कार्यक्रम आहे आणि मला वाटतं आमचे मुंबई रंगमंचावरती 3 कार्यक्रम झाले भुवनचे आणि त्यावेळेस मित्रांनो एवढं वाईट वाटत होतं की एवढा हा चांगला कलाकार यंदाचा तालुक्याची शान आहे पण पायाच्या आधारामुळे भुवा खुर्चीत बसून कार्यक्रम करायचे म्हणून गणपतीमध्ये गणपतीच्या पहिल्या दिवशी मित्रांनो आमचा कार्यक्रम लागला त्यावेळेस भुवाना म्हटलं होतं की भुवा गणपती बापाला सगळं घालतो त्याच्याकडे प्रार्थना करतो की या भुवाना चांगलं उभं कर आणि आज भुवा स्वतःच्या पायावरती उभं राहून कार्यक्रम करतात हे मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे चांगला कलाकार आणि चांगल्याला चांगलंच बोललं पाहिजे भुवा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही मधुर आणि मी बकासूर आपला जोड आजपासून जमला जमला भुवा कुणाला काय किती आपल्या विषयी त्यांनी कारण असा जर माणूस असेल असा जर माणूस जोडीला असेल तर घसरायची कुणाला गरज आहे हो पण जर मेन आपले असेल तर त्याला मात्र नेमपण कसा वाकडाच करायला पाहिजे बरोबर आहे ना आणि म्हणून असो मित्रांनो मी माझ्या आयुष्यात मी 7-8 वर्षांमध्ये जातोय पण मी परवा नाही घसरलो मी घसरलो परवा त्याचं कारण पण तसं समोरच्याला त्याची जागा दाखवून दिली मित्रांनो ती कशी बघा आणि म्हणून भुवानी सुंदर बारीक आली अगदी सुंदर म्हणजे माझ्या मागून भुवानी येण्याचा निश्चित प्रयत्न केला पण मित्रांनो बघा सध्या इंस्टाग्राम वरती मला वाटतं एक महिना झाला असा आणि एक रील्स ते व्हायरल झाली ती कुठली लड्डू मुत्या स्वामीची तो लड्डू मुत्या काय करतो काय म्हणतो त्याला लोकांना थुटपट लावतो चुना चार पाच जण येतात त्याला खुर्ची उभ्या आणि पंखा थांबवतो फिरणार तसा बुवाने आज चुना लावलेला मी मग अशी म्हटलं बुवा तुम्ही थुटपट्टी झुकवा झुगव फिरू नका पण बुवाने शेवटी झुकवा झुगव आज परत पुढे भाऊ म्हणतात की म्हणाले गोवा आज शेरा शेर आहे गोवा काय म्हणाले आज शेरा पण गोवा तुम्ही शेरा शेर नाही तुम्ही पावशे राहा फक्त तुम्ही पावशे राहा कारण बड्या घरचा पोकळ वासा वारा येतोय भसा भसा झिमन गोवा तुम्ही राज्यात फक्त एकटंच घासत बसा कारण कारण गोवानी सुंदर कार्यक्रम केला एवढं नांगरलं बुवा की प्रतिस्पर्धी शाहिराला जे आपले कलाकार मंडळी आहेत त्यांची ओळख आपण स्तवण्याच्या अगोदर करून द्यायची असते म्हणून बुवा एवढं नांगर माझा मी माझी गवण गायली ना बघा शाहिराला शब्दाचा मार म्हणजे मी म्हटलं गाणं माझी घागर कोरली कोरली फुटली पण साधी बुवांची बाटली आज दिसली म्हणजे बुवा गांडाळला ते मानाचा मुजरा करायला पण आधी विसरून गेले प्रार्थना झाल्यानंतर बुवा मुजरा करायला लागले असू द्या मित्रांनो निश्चित चांगली आहे परत गोवा पुढे म्हणतात
आता बुवा मगाशी काय म्हटले की ही माझी पार्वती आणि मी हिचा शंकर आहे असंच बोललं ना बुवा बुवा असंच बोललं ना तर ही आपला आहे ना आणि या भरणाने राजा वरला की आपला एकटाच पुढे आपला तुम्ही आपलं घर असं नको हाताची घडी तोंडा बोल बुवा काय म्हणाले की ही माझी पार्वती आणि मी हिचा शंकर बरोबर आहे ना तरी पण बुवा मला मी बाजू म्हणते आधी म्हणायची तरी पण बुवा मला आपला शंकर समजूनच बोलताय बरोबर ना परत बुवा काय म्हणाले बघा ए आणि बोल ना बुवा असंच बोलतो ना ए माझी राणी मी म्हणतो ए माझ्या राजा अरे तू आज पुरुष आहेस मग नमनात मी मावशी इथं कशाला आणतोस बरोबर आहे ना तू असं म्हणणार ए माझी राणी कर्जाची बाजू म्हणते बुवा तुम्ही ते असं म्हणा बुवा म्हणतात ए माझी राणी म्हणजे ह्याला मावशीचा वारा लागला थोडासा असू द्या सुंदर नमन पण बुवांच चांगलं आहे आणि म्हणून बघा मित्रांनो जास्त तुमचा वेळ घेणार नाही पहिला विषय बुवा पहिला ठोका अगदी आरपार पण कसा तो बघा तुम्हाला सगळे विषय आज तुम्हाला मोजकीच मित्रांनो गाणी गाणार पण तुमचा पैसा वसूल करून आज चांगले गावातून जाणार बघा हा पहिला विषय ऐका अरे मोहाच्या पायी तू केलीस घाई बघा मोहाच्या पायी तू केलीस घाई चार चौघात तुझा गेला ओ झिमन बुवा हीच माय फ्रेंड देवेंद्र झिनम बुवा चांगले माझे मित्र आहेत बुवा ऐका विषय स्वतःच्या अंगा ओढून घेऊ हा वाटेतला रस्ता आहे तिथं जो कुणी काय टाकलाय तो दगड मारून स्वतःच्या अंगावरती ओढून घेऊ विषय माझा शास्त्रात नाही बाबा का अरे मोहाच्या पायी तू केलीस घाई चार चौघात तुझा गेला आणि घरात बायको छान हो बघा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलत आणि घरात बायको छान तरी मेला बाहेरची खातोय घर देवांचा देव इंद्रदेव आता योगायोगाने ह्यांचं पण नाव देवेंद्र आहे बरोबर आहे ना इंद्रदेवाने काय केलं गौतम ऋषींचं कृतरूप घेऊन गेला आणि अहिल्येला जाऊन भोग दिला आता मला सांगा एखाद्यानं जर दुसऱ्याच्या बायकोवरती वाईट डोळा ठेवला तर आपण काय म्हणतो यानं समाजात सगळी लाज लज्जा बरोबर आहे ना दुसऱ्याच्या बायकोवरती खोटं रूप खोटा देखावा गौतम ऋषींचं घेऊन गेला कोण इंद्रदेव एवढाच बुवा विषय म्हणून म्हणतोय अरे मोहाच्या पायी तू केलीस घाई हे असं कोण म्हणतंय इंद्राची पत्नी सची आपल्या नवऱ्याला म्हणते एवढा देवांचा देव इंद्र तू आणि आज चार चौघात तुझी व्हॅल्यू सुरू आहे म्हणून म्हणतोय अरे मोहाच्या पायी तू केलीस घाई मग चार चौघात तू झाल गेला आणि घरात बायको छान अरे आहे घरात बायको छान तरी मेला बाहेरची खातोय Bye.
बिना सवार थे केलर गोवांचा गण पण सुंदर होता चिट्ठी आई है चिट्ठी आई है हां परत बुवा बघा तो काय म्हणाले की म्हणतात मला शेळ खायची काय म्हणाले बुवा मला शेळ खायची का बुवा तुम्ही शेळ खाऊ नका तुम्ही ताजवा खा आणि सोबत तुम्ही माझा पण खा बरोबर आहे ना तुम्ही शेळ खाऊ तुम्ही ताजा खा आणि सोबत माझा पण खा म्हणजे तुम्हाला बुवा जरा गॉड लागेल परत बघा हां बुवा बरोबरांनी पुढे म्हणतात पण बुवांची भाषा तुम्ही काय केली तुम्ही काय दिली अरे मेली तुम्ही काय केली मेली बुवा तर आता तुम्ही काय केली आणि तुम्ही काय मेली हां परत बुवा बघा पुढे बुवा म्हणतात की म्हणतात तुझ्या तुला असा म्हणतात सोलटवी तुझे असा म्हणतात पिसा काढी बुवा मी तुम्हाला मगाशीच म्हटलं सोलटवलं आणि पिसा ही कोंबडीची काढलं बरोबर आहे ना म्हणजे नाजात होते तुमची कोंबडीची पोटली पण पिसा मित्रांनो कोंबडीची काढतात आणि माणसाची सावा काढतात बरोबर आहे ना की बुवा तुमची मी आज आणि सोलटवायला बुवा म्हणाले की मी आज गरम आहे तुम्ही गरम नाही बुवा तुम्ही नरम आणि बेशरम आहात असं का म्हणतो बुवा ऐका तुम्ही मग अशी बुवा म्हणाल की मी सोलटवी मी असा करीन मी तसा करीन मी तुम्हाला मुंबई पासून सांगतोय काय एकदाची सोलपटवायची ती एकदा सोलपटवून माझं तरी समाधान होईल म्हणजे तुम्हाला मागाशी म्हटलं बुवा की जी काय ताकद पाहून यायची ना तुम्ही आज या आज तुम्हाला ही संधी आहे दुसरा विषय मित्रांनो बघा अगदी थोडक्यात जास्त वेळ तुमचा घेणार नाही हा अगदी थोडक्यात बघा मागाशी इंद्राची पत्नी आपल्या नवऱ्याला म्हणाली की अरे तू तुझं नाव चालत होता घालवलंस आता त्याच बुवा विषयाला धरून बघा कसा विषय आणलाय की भजती झाली क्षणात याची अहो फजती झाली क्षणात याची लागले जनता तुला रसायला मग खाली येत नाही आला बसायला आता बुवा उभं लागेल बघा मग खाली येत नाही आला बसायला देवेंद्राचा राग नाही पुसायला असा मगाशी बायकोन आपल्या नवऱ्याला समजवलं आता जिच्या सोबत त्याने भोग केला त्या अहिल्या म्हणते माझ्या नवऱ्याचं फोटोरूप घेऊन आलास आणि माझ्याशी संभोग केलास पण तुला शाप घेऊन टाक ना शाप घे तुझ्या आकड्या शिरायला भंगा पडतील भंगा माझं आणि का आहे ना देवेंद्राचा लागलाय तुझा असा काय कुसल तुझा असा काय तुला खाडका उठतील की तुझी बसायची पण या भोगी सगळं एवढा तुझा विषय खाली येत नाही आला बसायला देवेंद्राचा लागलाय मध्ये थांबतोय मध्ये येतोय त्याला पण ढवायला लागलाय ऐका कशा ते बघा आणि
Itu Bawa makasih mana deh? Bawa makasih kaya mana deh? Ki bawa mentat? Mi mentat bawa na? Ki mi malah bersepat kaya lah. Mi mentat bawa na kaya? Ki bawa mi jangan aja bisa tuh utar kurang di dalam. Dan mi ketumsa kaya kere? Cuman kere? Bawa mana? Bawa mana mentat? Tuh haja mana sih mentat? Ayo, bawa mana bawa? Bawa kaya mana deh? Tuh haja mana sih? Bawa? Haja ntar mi nakis nih. Pan jangan tuh cicah sih. Ayo na? तर काम फक्त 3 रुपयाचं आहे कारण ब्रेड किती रुपये मिळतो वाटी वस्त्राला कुणाकडे तरी भेटेल तर जर तुमची इच्छा असेल बुवा तर बारी संपल्यावर जिथे मी थांबलोय तिथे मागच्या खोलीत या अगदी फुकट 3 रुपये तुमचं काम जे दिसत नाही तिथं पण बुवा तुमचे साफ करून बुवा तुम्ही बोलला म्हणून ना माझ्या माय मौल्य बसल्यासोबत बुवा म्हणाले तू काय हजाम आहेस काय तुमची इच्छा असेल तर बुवा काय पैसे द्यायचं उद्या जिथे 100 रुपये द्या तिथून तिथं तुमचं काम 3 रुपये म्हणणार आहे बुवा तो करून घ्या ना फुकट माणूस तुम्हालाच भेटलाय दुसरा विषय बघा बरं ऐका एक मुद्दा राहून गेला ज्या मुलासाठी गेल्या वर्षी राजेश मोळीचं आणलं तो आमचा साई गेल्या वर्षी स्टेजवर येत नव्हता बघाशी जेवण करताना बघतोय तर पोपटासारखा बोलायला लागलाय मला म्हणतो काय बुवा तुम्ही माझ्या का भगीत जाऊ पण नाही ज्याच्यामुळं मला गेल्या वर्षी तर आणलं साई कुठायस रे बाबा ये ये आता लाजू नको तू आता लाजू नको ये जरा लोकांना बघू दे हा साई आहे म्हणून गेल्या वर्षी याच्या हट्टासाठी राजेश वर इथं आणलं तो गेल्या वर्षी स्टेजवर बोलवला काय बोलला नाही मगाशी म्हणतो बुवा काय तुम्ही माझ्याकडे बघितलं पण नाही आणि मी पण याला खरंच नाही म्हणत ना कारण गेल्या वर्षी थोडासा कवला होता आता थोडासा वया देत चाललाय असो पण खरं राजेश बुवाचा छाता या हा म्हणून सांगतो पण बघा हा बुवाणी मित्रांनो बघा बुवाणी मी जी मगाशी बुवाला गवळण दिली होती हा बुवाणी माझ्या गवळणीची कटिंग देण्याचा प्रयत्न केला मी मगाशी यांना मुद्दाम नाही म्हटलं लड्डू मुक्त्या स्वामी हा ते पण बघा ना ते खुर्चीत बसतंय चौक उचलतंय आणि फॅन थांबवतंय नाही ना चुना लावते ना लोकांना मग लोकांनी पण त्याची खूण मोडली तू स्वामी असून तर पंखा थांबवतेस ना बुवा मी तुम्हाला म्हणतो दिपरा दादा मी पण एक खुर्ची आणतो कोणा खुर्ची बसू आणि हा मिरर बोल मला थांबवा बरोबर आहे ना म्हणजे बघा विषय कसा आहे बघा मी मग अशी गवण माझी गायली आणि बुवाणी त्यांची गवण गायली माझ्या बुवानी कटिंगचा विषय दिला पण तो बुवाना जमलाच नाही बुवा त्या माझ्या गवळणीच्या कटिंग मध्ये काय म्हणतात हा बुवा गवळणीच्या कटिंग मध्ये म्हणून गेले कि म्हणतात लोक बोलूस म्हणतात लोकांना खोट हा बुवा तुम्हाला माझ्या गवळणीची कटिंग द्यायला जमलीच नाही आणि मला एक गोष्ट बुवांची पटत नाही बघा बुवा मगाशी काय म्हणाले मी काय मगाशी म्हणाल की राधा कानाला विचारते काना मी मथुरेच्या बाजाराला गेले होते मग तू कुठली पिऊन आलास म्हणजे माझ्या घराच्या घागरी होत्या त्यातली तू काय सुगंध दादा तर पुढे या रे आतल्या अंगाला विसरला तुम्ही राधा म्हणते कानाला की काना मी मथुरेच्या बाजाराला गेले होते आणि मी घरी आल्यानंतर बघितलं तर माझ्या शिंक्यावरची ज्या घागरी होत्या त्यातली एक घागर फुटली होती आता बुवा काय म्हणतात अगं राधा बाय ती कशी फुटली तुला माहिती जर मला माहिती असती तर बुवा माझ्या मी गवणीचा विषय असाल असं लावून असता का की कानातून पिऊन आलास फुटली म्हणून बरोबर ना मित्रांनो बरोबर आहे ना जर मला माहिती असत तर बुवा माझ्या गवणीच्या कटी म्हणजे बघा वडाची साल तुम्हाला गेला बोलणे लावली बुवा म्हणतात की राधे म्हणतात तुझी म्हणतात फुटली खाल्ली तुझी फुटली ती म्हणतात कशी वाटली बघा बुवा शाना मोठं बुवा आहे बुवा काय म्हणाले की राणे म्हणतात तुझी कशी फुटली ती कशी वाटली मग मी म्हणतो काना माझी फुटली मी ना यांच्या म्हणण्यानुसार बरं बुवा काय म्हणाले तुझा खालचा माल काय म्हणतात काय म्हणाले बाटलेला आहे ना मग मी काय म्हणतो काना मी तर घरात नव्हते माझी खालची फुटली ती तू
चाटली बरोबर आहे ना मी घरात नसताना तू माझी घागर येऊन फोडून गेलास बरोबर आहे ना मग मी म्हणते का ना माझी खालची फुटली ती तू चाटली मग आता सांग ती तुला कशी वाटली बरोबर आहे ना बरोबर आहे ना एसक्यू आहे तू झडकू कुकी सारा संपला विषय बुवा ओ जिनाम जिनाम तुम्हाला इनाम दिला असता पण तुमची दया पण मला लय येते आणि तुमच्या बुद्धीची तर बुवा मला लयच कीव येते स्वभाव माझ्या बुवा गवणीचा विषय घ्यायला होता तर बुवा म्हणतात राधाबाय तुझी फुटली मग ती तुला कशी वाटली आता चाटतीस तू मग ती आंबट लागली गोड लागली पचपच होती का मीठ जास्त होता साखर जास्त पडली त्या आल्यावर तू सांग एवढा बुवा माझा विषय परत बघा मला दुसरा एक मुद्दा असा बुवांचा की मला त्या बुवांची दया एवढ्यासाठी ह्यांना किती डिवचाव ह्यांना गवण येते ह्यांच्यावर किती काढूस टाका तर बुवांची गवण आपली प्रेमात कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असत त्यांना प्रेमाचं नाव त्यांना भारी आहे कारण त्यांचा राधेवरती प्रेम जास्तच आहे बघा हा दादा वरती दिला लावा हा भगवानची गवळ हरे 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 हम तो दिल से हरे वा तुम्ही बघा कशी म्हटलं ना ह्या चाली मी अशा गायल्या ह्या चाली मी तशा गायल्या मी 3 वर्षापूर्वी या चालीवरती माझी फेमस गवळ युट्यूबला आहे मुंबईवरती गायली हो म्हणतात ही गोकुळ गावी चर्चा झाली ही खरी फुलवी तो गोपी का ना श्री हरी हे तुला नाचवी तो यमुने तिरी मध्ये चालते मी सरळ दा 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 पुढे मग म्हणतात अगं ये ना राधे ये ना थोड पप्पी गाली देणार अरे माझ्या सावल्या ये माझ्या दिसला मी तुला पप्पी द्यायला घे ये ये तुझी इच्छा झाली ना तर मी तुला ओ मॉनिटरला झपूक झपूक झालंय काहीतरी बघा जरा हॅलो हा मी तुला पप्पी द्यायला ये पण पप्पी घेता घेता गाणार जर मला तुझ्या तोंडाचा वास आला तर बरोबर आहे ना म्हणजे तुझ्या जो तोंडाला जो दही दूध टाकला असेल त्याचा वास जर मला आला तर पप्पी देता येता मी आपली चक्की येऊन खाली पडेल म्हणून बघा हे बंद पडले का हॅलो हॅलो दादा हा बंद आहे इकडचा हॅलो हॅलो थोडस हा चालू आहे इकडे त्यांच्या माना बंद बंद आहे हॅलो असो बघा म्हणून बघा बो काय म्हणाले हा ओके ओके दादा अगं ये ना राधे ये ना मग गोड पप्पी तू गाली देणार तुमच्या गवळीला विषय कसा आला का उत्तर अरे गोकुळ गावी चर्चा ही झाली तरी त्यांच्या गवळीच्या कठीण मध्ये काय म्हणाले की गोकुळ गावी चर्चा झाली ही खरी पण आता काय म्हणते का ना त्या गोकुळात चर्चा झाली तरी चालेल कशा विषय का अरे गोकुळ गावी चर्चा झाली ही तरी मग कशी करू का ना इच्छा तुझी पुरी नाही थट्ट काना बरी राधा काय म्हणते तुला जर माझी पप्पी हवी असेल तर तुझी मी ही इच्छा पूर्ण करू शकत कारण मी ते अनयाची बायको आहे बरोबर ना मग राधा तुला एक प्रेमाचा सल्ला काना देते तुला पप्पी हवी ना एवढा उतावळा झाला असं पप्पी घ्यायला तर राधा काय म्हणते
ana jana kanha jana मी तर माझ्या नवऱ्याचे बरोबर मी अनयाचे मी भले तुझ्यावरती माझ्या नवऱ्यापेक्षा प्रेम केलं पण आता मी तुला पप्पी देऊ शकत मला आता काय म्हणते ऐका अरे जाना कान्हा जाना अरे तुझ्या घरात पप्पी घेना एवढी काना तुला पप्पीचे हौस आले तुझ्या पण घरात आहे तुझी रुक्मिणी पण आहे ना मग जाऊन तू तिची पप्पी घे बुवा Kamu tuh nasa kalau sopan bisa. Ada sana kana sana. मी मगाशी म्हणून तुम्हाला म्हटलं 50 100 रुपयाचा खर्च तुमचा मी 3 रुपयात करतो
मग आता तर मला वाटतं ब्रेक पण लागणार नाही कोणी आता उठायला परमिशन दिलेली नाही सर बरोबर आहे ना आणि मग माझा मी काम आम्ही तंतोतंत करेल पण सकाळी डॉक्टरकडे जायची पाळी तुमच्यावरती तेवढा मात्र खर्चा तुमचा तुम्ही कारण उपटणार बुवा फोड कुठं कुठे येतील त्याचा जबाबदार मी पुढचा विषय अरे लाखात नंबर याचा आपल्या गावचा हाय बहिणे गाणा लाखात नंबर याचा आपल्या गावचा हाय बहिणे सोहळा पाटलांचा बैल महिषासुराचा विषय शास्त्रात कसा गाजलाय बघा महिषासुराचा विषय रंभनावाच्या असुराने बघा मित्रांनो वडाची साल बांधण्यात लावणार नाही म्हणून म्हणतोय रंभनावाच्या असुराने एका उन्हाळ वर्षीला भोग दिला माय मावल्यानो आज मी तुमच्या मुलासारखा आहे तुमची बाजू मांडतोय आज मी स्त्रीची बाजू मांडतोय माझ्या दुर्गा मातेची मी माझ्या या आंबेची बाजू मांडतोय म्हणून म्हणतोय बघा की रंभा नावाच्या एका असुराने एका उन्हाळ वशीला भोग दिला यमाच्या म्हशीच्या उदरातून महिषासुराचा जन्म झाला उन्मत्त झालेला महिषासुराचा वध दुर्गा मातेने केला म्हणून तिला महिषासुर मर्दिनी असं नाव पडलं बरोबर ना महिषासुराचा वध कुणी केला दुर्गा मातेने केला पण त्याचा जन्म कशातून झाला एका आपण म्हणतो ना वांजोडी भाकड म्हैस आहे ना भाकड म्हशीच्या पोटात ना महिषासुराचा जन्म झाला बघा विषय कसा आहे मग त्या म्हशीच्या पोटात ना कोणाला म्हशीच्या पोटात ना पुन्हा जन्म झाला तो कसा आला ज्यानं एवढं त्या पृथ्वीवर तलावरती जे दैत्य माठवलं जे माजवलं होतं जो अत्याचार माजवला होता तो कोण तो ऐका आहिला बड हरामी साला पिसा साला तुमची शाप करतो आता आहिला बड हरामी साला याला धरून चांगला झोडा बरोबर आहे ना आहिला बड हरामी साला अहो याला धरून चांगला झोडा आला का राया माझ्या शिराळा राळा ऐका ऐका आला का राया माझ्या शिराळा राळा पोटी भशीच आला हरियाणा Yeah.
Bolo, shri Ganapati Gajanana.